नमस्कार मंडळी. अन्न माणसाला जिवंत राहण्यासाठीची ऊर्जा देतं आणि हास्य माणसाला जगण्यासाठीची ऊर्जा देतं. याच ऊर्जेची अर्थात हास्याची उपासना करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. पुन्हा चार वार हास्याचा हास्याची उपासना करणारे सगळे हास्य साधक त्यांची आजची दिनचर्या पार पाडण्यासाठी सिद्ध आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. यांच्या उपासनेला योग्य ते फळ मिळावं यासाठी त्यांच्यावर शुभेच्छापर शब्दांचा वर्षाव करण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. आणि आजच्या भागात ऊर्जेची कसलीही कमतरता भासू नये यासाठी कार्यक्रमात उपस्थित आहेत महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, डाळ तांदळाच्या पुड्यांना धागा गुंडाळता गुंडाळता प्रेमाच्या धाग्यात गुंतलेला शंकर्या आणि त्याची प्रेयसी शीतली यांची ब्रेकअप नंतरची गोष्ट आज आपण पाहणार आहोत, जी दाखवायला आपल्या समोर येतात अर्थातच हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. तो दुकानात आहे की नाही ते जाऊन बघून ये. जा लई दिसानी बघते ग माझ्या शंकर्याला. किती वाढलाय माझा शंकर्या. आधीपासून सुकडच आहे ते. सुकड नाही, शाहरुख आहे माझा. शाहरुख असल त्याला जाऊन विचार. काय? दीपिका ठेवला. कोणता? त्या फिंद्रीचा. कोण फिंद्री? ती नकट्या नाकाची. म्हणजे तू? वा वा शिवाली वा वा वा. मी नाही ग. मग जिच्या घालव खड्डे आहेत ना तिचा. खळी नाही खड्डच. कोणाच्या आहे ती? तिची मामी बहीण प्रिया का कोण आहे ती? प्रियाचं टिपी ठेवलंय. प्रकरण पुढ पर्यंत लय ऍक्टिंग केली. जाऊन विचार. जा काय लागा दुकानाची चुंदऱ्या झाल्यात. तुला कशाला चिचुंदरी म्हणेन मी? मला फरक कळत नाही वय चिचुंदरीतला आणि घोषितला. थोबाड पण ठेव. तुला म्हणलंय वय मी घुस. मग ठीक आहे. एक मिनिट, म्हणजे तू शितलीला बोलला घुस? अयो तुला घुस बोललाय शितली. घुसच आहे म्या. घुस म्हटले ना हो त्याच्या प्रेमात. त्याला म्हणावं त्याच घुशीवर कधी काळी जीव टाकीत होतास. माती खाल्ली म्या. आता काय करणार बाबा एखादा माणूस. काय झालं गेलं कृष्णा माईला मिळालं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. काय काम आहे ती बोला नाही तर निघायत नाही. म्हणजे ते आपलं काय ग, हा तुरडा पाहिजे होती अर्धा किलो. काय पाहिजे? तुरडा. नाही तुरडा संपली. किती खोट बोलशील. ती काय पोत भरून आहे की तुरडा माग देखी त्यातली अर्धा किलो. नाही द्यायची. सुशोभीकरणाला ठेवली. त्याला इच्छार. काय इच्छारू? प्रियाचा डिप्पी कशा पायी ठेवला? त्यानं मला इच्छारलं. तू काय इच्छारती तर काय बोलू. इच्छार ना जा की माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. वय तरच होतोय मला इथं. नाही सर.
वा वा हात काढ हात काढ चॉकलेट घ्यायचं नाही तू सड्यासारखं कशाला वागवतोयस रे आधी आम्ही आलो की कसं चॉकलेट द्यायचंस तू सत्तावून इसरला सोई सगळं मागचं घी चॉकलेट दोन घेऊ एक घे घेऊ दे की दोन एकच घ्यायचं त्याला म्हणा शितली बाई तर तिला बी आवडत ती चॉकलेट अरे बापरे तिला क्या बात आहे गावचा भंडारा इथ गावचा भंडारा आहे का कुणी बी याच चॉकलेट खायचं मेहनतीचा चॉकलेट महागा मोलाचा आहे नाही मिळायचं असं नको बोलू नाही बोलावं की मला काय फरक पडतो माझा तिचा संबंध संपलाय तिनंच म्हणलं होतं का नाही ब्रेकअपच्या टाइमला आता तुझा माझा संबंध नाही म्हणाव निघा की मग आता निघा मला काही संबंध नाही निघा एक मिनिट जास्तीचं बोल नको जातोय मला पण काही हाऊस नाही त्या दुकानात मला पण हाऊस नाही निघ निघ त्याला इच्छा त्या झिपरीचा डीपी कशा बाई ठेवला मरती मला जस पाहिजे त्याच डीपी ठेवीन मी मी आता आहे का नाही फ्री बर्ड हाय हा बरोबर आहे मग त्याला विचार फेसबुक वर प्रियाला हार्ट कशा पाई पाठवले फेसबुक वर प्रियाला हार्ट कशा पाई दिले रे तू मी आता काय गड्या माझा हार्ट हाय मी कुणाला भी दी मी कुणाला भी देईन माझा हार्ट माझं हाय बाबा सगळं बरोबर हाय त्याचा हार्ट हाय ना आता फ्री बर्ड आहे म्हटलं कोणाला बी द्यायला पाहिजेच की नाही त्याला चालतंय अस त्याला विचार ए शंकर्या तुमच्या तर आता कबूतर हे वय मी तुमची त्याला विचार वा वा कशाला मला फडफडवताय एवढं जर असेल बोलाय एकमेकांशी तुम्ही मला नाही बोलायचं कोणाशी आता सांगतोय ए शिवले लक्षात घे काय आहे मी आता सांगतोय अभी मी आजत परिंद हू ये किराने माल के दुकान का दुकानदार हूँ और ये दिल बेच के दिमाग लाया हूँ ये साल शादी भी करने वाला हूँ तू लग्न करना है लग्न कर तू इसनो बाबू तू लग्न यू लग्न करना है शिवले तू अनाजुन कुटुन तरी आवाज आला एवढं का बोलताय एवढं काय लग्न करणं एवढं काय शंकरा असं नको करू सगळी करते ती लग्न मी पण करणार शितलीवर लव आहे ना तुझं काय लव बिऊ नसतंय गे सगळं झूट आहे काय नसत जन्मान जन्मांतर जे बोलता येत नाही ते हाय वय माझा त्याला विचार ती प्रिया ह्याला कशाला कमेंट करती मग ती नाही तर कोण करणार आणि ती पण होणाऱ्या नवऱ्याच्या पोस्टीवर कमेंट नाही करणार तर कुठं करल इथपर्यंत पोचलं हाय प्रकरण म्हणजे काय म्हणजे एवढं जुळलं यांचं आता जुळायचं काय शिवले काय माहित कुठं आवाज येतो पण तुला सांगतो जुळेला तर जमाय ग घरचंच आहे ना मामाची पोरगी आहे लय गुणाची आहे ग लय गुणाची आहे आणि कसं धंद्यातलं सगळं कळतोय दुकानावर बसली ना व्यवस्थित हिशोब करती बघ हा मग साधी पोरगी हवे लय गुणाची आहे लय गुणाची गाय हाय गाय म्हैस असेल एकदा बघ म्हैस असतील बाकीच्या मारक्या म्हशी असतील डुचक्या म्हशी असतील जास्त बोलतोय आता माझी प्रिया तर गाय आहे बाबा आय शांत स्वभावाची हाय एका पुरुषाला अजून काय पाहिजे असत शांतता नको नाही तर बाकीच्या बाबा 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 नुसत्या भांडकुदळ असलं नको आपल्याला बाबा आयुष्यात भांडकुदळ काय भांडकुदळ नाही शिवले काय तरी आलं
तुझा जेवढा जीव आहे ना त्याच्यावर त्याचा पण आहे तुझ्यावर. नाही नाही माझा कुणा जीव बीव नाही. नाही आहे तर नाही आहे. उगा हिच्याव जीव लावला, हिच्याव जीव लावण्यापेक्षा भुईमुग लावला असता ना तोलना केला खरेदाने विकले असते. काय कसा आहे एकदम कडक स्त्रीचा जब्बा घालून कुठं निघालाय तालुक्याला? चालू माझ्या पुतणीच लगीन आहे होय. आणि हे तर कोण फुसफुसत? कोण मुसमुसत? धामन आली गावा. काय झालं ग? ते पायाला ठेस लागली पायाला, ते म्हणून रडते डोळ्यात पाणी आलं पोरीच्या. अरे काय कळत का ना तुम्हाला? बरं ती जाऊ दी. तुझ्या बापाला मी म्हणलं होत तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. अरे होकार नकार काहीतरी द्यायचं का नाही? स्थळ? हा स्थळ. मामा स्थळ म्हणजे पोरी तुला सांगतो. अरे पोरगा एक नंबर है. अरे यार असा एक नंबर हिरो आहे ना ते म्हणतोय हुंडा नको, नुसतं म्हणतोय नारळ आणि पोरगी द्या, त्याच ते मंगळसूत्र करते ते. क्या बात है? एक नंबर है. क्या बात है? म्हणजे हे स्थळ आले होय. मग काय ठीक आहे, एक काम करा मामा, त्यासनी शितलीचा होकार कळवा. तुला काय झालं हुसकायला? अरे तुला सांगतो शितले, एक नंबर पोरगा देखना चिकनाय असं रांगड गडी आहे, ह्याच्यासारखे दोन शंकरे हातात घेतात आणि असं बंडल मारतात. हे पाहूया. अरे भाऊ ना समजून घे माझ्या. समजली समजली. आणि दोन हातात दोन शंकऱ्या पकडतो म्हणजे त्यांना बंडलच मारलं पाहिजे. मग तुला सांगतो अयो राजवाडा आहे नुसता, आठ खोल्यांचा वाडा आहे, 80 एकर जमीन आहे बागायती, तालुक्याला ट्रॅक्टरचं डीलरशिप बी आहे त्याच्याकडे. ठीक आहे. अजून काय पाहिजे? होकर कळव नसता का तुम्ही? हा होकर कळव. असला होकर काय काय येडी आहे का? काय काय झालं असं एका फटक्यात कुणी होकार कळवत? अरे फटक्यात कुठं? एक महिना झालाय सांगितलंय बापाला, जेव्हापासून शितलेचा त्याने फोटो बघितलाय येड झालंय पोरग. बापाने ट्रॅक्टर काढलं का नाही त्याचे मोर आडवं पडतंय, म्हणते शितली बरोबर लग्न करा नाही तर हितून. मग मामा तुम्ही त्यासनी होकर कळवू नसता का? नाही 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 काय पाहिला कसं म्हणतो? नाही 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 मामा मामा काय करताय? काय फोन लावतोय? खुळबिळ झालाय का काय मामा? कुठं चाललाय? तालुक्याला चाललाय ना लग्नाला? हो एसटी चुकली तर? अयो मग बघा मामा पुढचे 4 तास तालुक्याला जायला एसटी नाही, पुतणीचं लगीन आहे. मग जा बरं कळतो. एक नंबर. कशाला पोटात दुखतय तुझ्या? माझ्या कशाला पोट? तुझे संबंध तुटले होते ना, इस रूट के सभी लाइने व्यस्त होने वाली रे बाबा. बाबा शितले नवरी होणार आहेस तू लवकर. अग बाई हे शितले करवली होणार आहे मी. करवली नाही मरवली आहेस तू. थांब शितले काय करते तू? हा येड लागलं होय तुला त्या पोरासाठी मला सोडणार आहेस तू वाऱ्यावर? लांबू अपवित्र आहेस तू.
डीपी ठेवलायस ते पुरीचा. डीपी ठेवला म्हणून लांब फेसबुक चा नवीन ऑप्शन आहे येतोय हार्ट आपोआप. खट्ट बोलतोय. खट्ट बोलतोयस तू. सोड नाही गे तिला ऑनलाईन हार्ट पाठवले तुला खर खर दिलंय की. डीपी का ठेवलाय माहितीये का. डीपी बी कसला गे स्टोरीला ठेवलाय फोटो कारण बर्थडे आहे तिचा. आता हे बघ हे बघ स्टोरी आहे. वाच काय लिहिलंय. मेरे मामे बहीण का बर्थडे. बघ गप गे मरायली ती मधी मधी. ऐक ऐ मी उगा आपलं नाटक करत होतो ग. चिडवत होतो तुला डिवचत होतो. माझा अजून तुझ्यावरच प्रेम आहे ग. तुझ्या बगर दिस नाही जात माझा. रात्रीची लय आठवण येते आणि तू असं करते हवं. ऐक की नको की कळवू होकार. हां नको की कळवू. माझं लय प्रेम आहे तुझ्या खर. शपथ ऐकान आणि तू नाही भांडत कुदळ. तू प्रेम आहे मग अशी म्हणलंस मला भांडत. गाव छपुरी आहेत भांड कुदळ. माहीस म्हणलंस. नाही तू गाय आहे माझी आणि तू बैल. हाय हाय मी बैल. हाय माझ्या बायकोचा बैल आहे. चालते की मला. खरंच तुझ्यावर लई प्रेम आहे ग. माझ्या दुकानातल्या वजन काट्यावर माझा जेवढा विश्वास नाही ना तेवढा तुझ्यावर विश्वास आहे. माझ्या दुकानातल्या आंबे मोराला जेवढा सुवास नाही ना त्याच्यापेक्षा जास्त माझ्या हृदयात तुझा सहवास आहे. शिकले तुझ्या माझ्या प्रेमाचा हाच तर प्रवास आहे. आय लव. मी देऊ नको. मी आता एकदम मनगट कर बरं का. फायनलचं विचारतो. एकदम फायनलचं. लग्न करशील माझ्याशी. बघू दे सगळ्या गावान बघू दे. माझ आणि शितलीच आता परत जुळलंय. ऐशान्या जुळलं नाही आहे. तुमचं उसवलेलं या शिवलीने शिवलाय. सिद्धू कसं वाटला. रोमॅन्टिक सिनेमाचा ब्लॉकबस्टर एपिसोड मी आता पाहिला. क्या बात है. क्या बात है. आउटस्टँडिंग. मजा आली. सही शितली आणि शंकराच्या रूपात हीर आणि रांजमण येतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आला ना की तुम्ही आम्हाला वश करता आणि त्याला चार चार लावतो हाय माणूस. आणि रोमॅन्टिक जॉनर असला की आमिर Amir is flying in the air. Amazing. Phar maja andit. Woo, kya baat hai. Badhiya performance, guys. मंडळी करोडो रुपयांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस असोत किंवा 12 कोंबड्यांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस, फिक्सिंगचे प्रयत्न सगळीकडे होताना दिसतात. बघूया अशीच एक मॅच जी खेळायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अवले हास्य खेळाडू.
असा नमस्कार, मी कॉमेंटेटर तुमचा सगळ्यांचा स्वागत करतो कोंबडी चषक 2022 मध्ये. तर हा अंतिम सामना जो जिंके त्यांना मिळणारच 11 कोंबड्या. बर. आणि समोरासमोर दोन तुल्यबळ संघ, 11 बाबूराव झिंगे झिंगे विरुद्ध चुपळवाडी परसव टीम सुपटी. आणि या रोमार्चक सामन्यात शेवटच्या षटकात 6 चेंडूत 2 धावांची गरज आहे. अरे बापरे. आणि सुपटी संघाचे 2 गडी शिल्लक आहेत. नॉन स्ट्राईक ला आहे सुपटी संघाचा कर्णधार सर्वे सर्वा पशा खांडेकर. उभाय सचिन सारखा, हेअरस्टाईल केली आहे MSD धोनी सारखी, आणि दिसतोय फुगत घातलेला संजय दत्त सारखा. आणि त्याची साथ देतोय स्ट्राईक वर आहे तो माणूस काय महत्वाचा नाही, कारण पहिल्याच पानावर त्याची गटली विंगेत आहे. मी तर म्हणतो कटआउट लावला असता तरी चाललेला. आता हा रोमहर्षक सामना सुरू होतोय. ओ भोजनेनू, या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ओमकार भोजने. ओ भोजनेनू, त्याला या ताबा घ्या तुमचा. झाला, माझा संपलेला आहे. झाला झाला, ताबा घेतलेला आहे. बरं चला चला. मी आणि गोलंदाजी साठी आलाय 11 बाबूराव झिंगे झिंगे यांच्याकडून गौरव मोरे. राईट अम ओव्हर द विकेट का समजली? हे अंपायर राईट अम ओव्हर द विकेट काय समजली? बाय गे. या ठिकाणी आता 2 सामने बघायला मिळणार आहेत. एक क्रिकेटचा अंतिम सामना बर, आणि दुसरा गौरव मोरे आणि कोकणी भाषा यांच्या पकडापकडीचा सामना. रम्या वसाडा जो बॉल फेकून मारेल ना गोल गोल बिरजेल काय समज राईट अम ओव्हर द विकेट. अरे नेलास तू राईट अम ओव्हर टाक नाही तर आयटम ओव्हर टाक. केला टाक, 2 रन मारतो बघा आमचा चिकना कसा. अरे हे वसाडा जिंकण्या फास्ट टाकू की स्पिन टाकू रे? अंडरआर्म नागचे अंडरआर्म. हा बॉलर म्हणे ओळखतो ना ती, એને ખબર નથી મારી બેટિંગ. તું હવે જો કેવો શોટ મારું છું જો. શું થયું? શું થયું ના શી થયું? गुजराती माणसांनी कोकणात पण जागा घेतला नाही. बर, या सगळ्याचा सिम्बॉलिझम म्हणून हा गुजराती बोलतोय असं तुम्हाला वाटलं असेल तर तसं नाही आहे. ह्याला कोकणी भाषा येतच नाही. त्यात ती आधीच गौरवच्या ताब्यात दिलेली आहे. दावे ए थायू खेळ आता. मी याला 2 रन हवेत. ए चिकना 2 रन हवेत. 6 चेंडूत 2 धावा. बॉलिंग गौर्या कमॉन. घाबरला मुदत टाकतोय. जातोय बघ. बॉलिंग मार्क वर आहे गौरव मोरे. राईट अम ओव्हर. पंचांच्या डाव्या बाजूने टाकतोय चेंडू. तिकडे काकासला भेटायला चाललायस. बॉल इकडे आगे. कोणा कोणाला खेळायला घेऊन आला खेळणार? हा कसा आवडत आता बघ तुम्हाला नाही कळ सांग. तुम्ही आमच्याच वाडीत लावा ना. आपली पोरा एक एक आउट होतो. आउट होता तर मग मी आउट नको देऊ. मी लव खेळणार. वाईट खेळायचा पण एवढा जमत नसेल क्रिकेट तर घरी जावा. तुम्हाला कॉयबा आणून देतो. खेळणार क्रिकेट. भजनानू असं काय करता? काय आपल्या वाडीतली पोरं आउट होत तर मी सांगतो सगळा तुमच्या हातात. हा काय दिलं वय माझ्या हातात? त्यांच्या हातात बॉल आहे, तुमच्या हातात बॅट आहे, माझ्या हातात काय दिलं वय? काहीतरी करा काहीतरी करा.
मी केल्यावर मला देणार आहो काय रे? काहीतरी करा काहीतरी करा. तुम्ही जिंकलाव की ते कोंबड्या घेऊन जाल मिरवत. मला काय देणार आहो? तुम्हाला कोंबड्यांची अंडी देता. सगळी अंडी घ्या. अंडी देणार आहो मला? अरे खोराड्यात कोंबडी बाहेर आल्यानंतर तिच्याकडे लॉलीपॉप म्हणून बघणार तुम्ही? अंडी देत पण त्या कोंबड्या जिता ठेवणार आहो काय? जिंकला जिंकला का आपण भाजा. दोन कोंबड्या तुमका देतो. बस आता तरी बोला. पाच दे चल. तुझा माझा नाही पाच दे. दंडन दंडन. पण आता सांभाळून घ्या. आता बघ बघ भोजने काय करतो आता बघ. आणि मध्ये छोटस स्किट झाल्यानंतर सामना सुरू होतोय. आणि आता येतोय सुपटी संघाचा शेवटचा गडी. आता याला काय म्हणावा? बॉलर म्हणावा, बॅट्समन म्हणावा की रिजेक्ट झालेला विषय म्हणावा? जाऊ दे, नाव आहे तेच घेतो कारण विशेषण सापडत नाही. तर मैदानात येतोय बेटकरांचा आश्रम्या. घाबरू नको मेला. सगळा तुझ्या हातात शेवटचा खेळाडू असतो. ए पश्या खेळेल काय हा? बाबा खेळशील काय? खेळायला प्रॉब्लेम नाही तसा. नांगराचा दांडकू धरलाय मी. पण हा विषय थोडा वेगळा आहे. कांडेकरा मला सांग कसा धरायचा ती मेफल कुठनं. नाही तर काय खुटा खाली राहायचा आणि कंदाल व्हायची ऐन टायमाला. तसं काय नाही आहे. नंतर माझ्या नावानं मीटिंग नको भावकीत. ह्या अशा लोकांना खेळवून मला तू कोंबड्या देणार आहेस? आग लागली आहे तोंडाला नाही ती. हां सांगत होतो मला घे म्हणून. आता बघ काय ता. अरे त्याची डुक्कर रिक्षा आहे. आम्ही सगळे त्याच्या रिक्षात नाही येतो म्हणून घेतलंय त्याला. त्या रिक्षाच्या नादात कोंबड्या दिल्याचं काय? मेला बघ श्रमेश. बाकी सगळा मरू दे फक्त टच करणे पल. नाही ताकलं पण टच कुणाला करायचं आहे? आयतीच्या भावाला टच कर. टच कोणाला करायचा? आम्ही याला काय तो. अरे अंपायर आहे अंपायर. त्याची गर्लफ्रेंड बोलली यो टच करत नाही म्हणून. तू स्वतःला शाणा समजतोय ना? काय रे याला शाणा समजू नका. एका बोटीत सगळ्या भाषांना बसून त्या बोटीला भोक पडून पलतो की ना बघा नंतर. ह्याका समजून ठेवा. बोलायचं नाही. प्लेअरने एकमेकावर स्लेक्सिंग करू नये. स्लेक्सिंग नाही स्लेसिंग बोलतात त्याला. चला सामना सुरू करा. पाच चेंडूत दोन धावांची. फक्त टच करणे पल. बाकी मी संपवतो. मारा करेल. गेला गेला चेंडू टाकलेला आहे. नाशिक आर्चिस माचिस माचिस शिफ्ट शिफ्ट होती सातशी. पॅकअप गॅरंटी नाही पॅकअप. हो अंपायरांनो कॉमेडीची गटली बांधल्यानंतर ही कसली शिंकाय ती सांगा आता. नो नो काल मी त्या म्हालावर मासं पकडायला गेले ना तर चारी बाजून पाऊस सगळं भिजला. त्याच्यामुळे शिंका सुरू झाल्या. असं चला बॉल टाका. ओ बॉल टाका. एक मिनिट बॉल का टाका. अरे आऊट झालाय तो. हलाव नाही कॅच पकडला सावते आता. बॉल धरलाय. कंदी कंदी म्हणजे मी नाही बाबा घेतला. अरे मी ते शिंकत होतो त्याच्यामुळे मला लक्षात नाही. पण आणि मी बघितलेलं नाही. चला तुला बॉल टाका. पण नाही कॅच पकडला नाही सांगतोय. कॅच पकडले. मी स्वतः बघितलेलं नाही त्याच्यामुळे मी आउट कसा देऊ? बरोबर आहे. अंपायरने बघितलं ना आउट कसला. अरे सरसर चिडता तुम्ही लोक. काय तू माझ्या आरोप करू शकत नाहीस? कसं काय ह्याला काय तर सांगा. अंपायर बरोबर गैरवर्तन करायचं नाही. अंपायर बोललाय ना फायनल. अरे असं आउट आहे ना हा. जोपर्यंत मी बघत येईल ना तोपर्यंत आउट येणार नाही. मी त्याला सांगत होतो मी आउट झालोय पण ते ऐकत नाही. कोणी काय सांगू दे. मी अंपायर आहे ना. सगळं मला नियम माहित आहेत. कळलं असं काही लिहिलेलं नाही आहे. माझी विवेक बुद्धी मला सांगेल तेव्हा मी सांगणार. कळलं सगळं समजलं. शांतपणे बोल तू. ए बॉल दे. टाक टाक बॉल दे. आता बघ तू पुन्हा एकदा गौरव. तू गेला आता.
हवा चढू नका आधी सांगतो मी सगळ्या भाषांचा मावा करून थुकायचा बाकी राहिलास फक्त तू लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे नाहीतर वैभव दादाला मटेरियल मिळेल बिंदास मी रनअप घेतला आहे उडी मारली हे बॉल टाकला बघ हिट विकेट आहे तो अरे कधी बसला आउट आहे आवडा करता पण मला दिसत नाही कसा भिकाऱ्या पक्षीचा दिसल ना म्हणजे हा इकडे काय करतो खाली बसून तर माझ्या सॉक्स मध्ये काहीतरी हुलहुलला म्हणून खाल्लं काय हुलहुलला काय नाही उघडून बघितलं तर आतमध्ये माझी करंगली दुसऱ्या बटाला घासत होती पटकन खेळा नाही पण माझ्या फलकुटे काय बोला बोल परत बोल अरे पैसे ये त्याला सांग नीट खेळायला तर कोंबडी वाढायला लक्षात ठेव औषध कावराने चिटिंग चालू आहे काय हा बोला कोंबडी वाढेल म्हणून मी ऐकलंय हे कानावरची झडप बाजूला काढ थंडी वाढेल म्हटलं जास्त उशीर केला होतं कोंबडी वाढेल काय वसाड्या मला कोंबडी आणि थंडीमध्ये फरक कळतो अरे फरक तू ऐकडाय तू तू ना तुझ ना बघू कळला ना बघू मॅच संपू दे फक्त तू बघ तू आणि मी आहे तू बघशील याला थोडंसं नाही जाऊ दे बरं टाक याला सोडता मी चल चल लवकर झपरी चल चल आणि वसाड्या काय समजली तू पण लक्षात ठेव दोन राईट ओव्हर सात आठ पावलांचा रन अप गौरव मोरे पंचाला क्रॉस केलेला चेंडू कसला नाही तू आउट झालास मी कसं काय आउट झालो तू स्टंपच्या बरोबर मध्ये होता खाली उभारून कसं होईन आउट तू स्टंपच्या मध्ये होतास एलबीडब्ल्यू झालास खाली राहून कसं एलबीडब्ल्यू होईन झालास पण त्याने काय केलंस खरं सांग काय केलंस बघ काय केलंस काय नाही केलं तुम्ही मला पाच कोंबड्या देतो बोललो ना ते म्हटलं जिंकलो का 11 कोंबड्या घेऊन जा आणि वरती एक तुरेवाला कोंबडा पण देणार म्हटलं बेटकर रिक्षा काढ कुठे जायचं याचा तुरा ठेचायचा हो खांडेकर अख्खी मॅच कोंबड्यामध्ये गेली याला पण घ्यायची पण अंडी फोडायची काय रंगला सामना वा जिंजूर मस्त सिद्धू सामना तर बहारदार झाला रंगतदार झाला इंटरनॅशनल मॅचचा फील होता आणि माका लयच आवडला म्हणजे मी पण कोकणातलाच असं आहे आणि ही भाषा जेव्हा जेव्हा ऐकतंय घराकडे कमी बोलतोय पण जेव्हा जेव्हा ऐकतंय माका लय बरं वाटतं आणि तुझी कॉमेंट्री यार कमाल होती यार ते दोन चार गोष्टी तर धमाल होत्या कॉन्सेप्ट मस्त होती आणि ओव्हरऑल खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स होता मजा आली बहारदार क्या बात आहे सई खमंग परफॉर्मन्स होता प्रत्येक टीम मेंबर तोडीस तोड होता गौऱ्या मला असं वाटतं की कुठल्याही भाषेतला कॅरेक्टर पहिली 7 वाक्य असतं नंतर नंतर फिल्टर पडा पण गौऱ्या तुझ्या बिंदास्तपणाला आणि तुझ्या या ॲटिट्यूडला माझा सलाम आहे आणि तोच ॲटिट्यूड मला खूप आवडतो फार मजा आली तुला असं बघताना पुन्हा एकदा आणि बोलताना सुद्धा कडक परफॉर्मन्स मंडळी एखादी चांगली सवय प्रमाणाबाहेर होऊ लागली की तिचा सुद्धा एखाद्या व्यसनाप्रमाणे त्रास होऊ लागतो हीच गोष्ट विनोदाच्या माध्यमातून हसत हसत सांगायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर जायला कोण आला तर रानरेडा बाई अरे काय मी दुई डायला तुझा आत्ताला का कचकीनी ब्रेक दाबला नाही तर गेली असतीस टायरा खाली कलिंगडाचा चिकू झाला असता आईला ही
अरे बाप गाडी का बरं अडवली अडवली म्हणजे मला जायचंय म्हणून अडवली नाही नेणार नाही नेणार म्हणजे ए मान्या गाडी का थांबवली हो गाडी फुलाय फुलाय गाडी फुलाय माग तर गाडी रिकामी आहे पूर्ण उगा आपलं फुल आहे काहीतरी काय अर्धीच माणसं न्यायला सांगितले एवढी माणसं घेऊन जातो आम्ही हो मट्ट पाव बसून नेऊ मला कच्चे पोहायचे वाटत मांडी बसेल तुमच्या कदम काय अर्जंट काम नसते वया बायकच ह्यांना काय काम जायचं तेव्हा यायला सणासुदीला तिकडं इकडं जाते ती माहेरी बर गेल्यासारखं व्हायचं राहायचं ना दोन चार सात आठ वर्ष कशाला मी कशाला राहू माहेराला एवढं मला माझ्या नवऱ्याकडे जायचं नवऱ्याची लयच आठवण येते माहेरला काय नवऱ्याची आठवण येत नाही नवऱ्याला सुकानं जगूच देत नाही ते असल्या बायका तर ए तुला कसं माहिती रे माझ्या माझी बायको आहे वहिनी आयो थांबा वहिनी नाही नाही तुम्हाला ओळखलं नाही अहो लागल्यात किती तुम्ही शिड शिडत होता आता शिड केवढं फुगले अहो लग्न केवढं मानवले तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही चला चल स्पेशल सीट देतो तुम्हाला इकडे पुढे काय झालं काय स्पेशल सीट वहिनी आहे ती काय स्पेशल सीट बीट मिळणार नाही ही बाय जर गाडी बसणार असेल का नाही तर गाडी पुढे नेणारच नाही मी मी आज गाडीत नाही येणार पण मी गाडी नेणारच नाही ना पुढे अरे ओ ओ ओ दादा दादा काय तुम्हारे बातों के चक्कर में मेरी परेशानी हो जाएंगी काय झालं मैं तुमको बोलता हा? मेरी है ना दूर की साली है अमन लेकिन मेरे दिल के रंजी क्यों ने अमन तो उसका निकाह है अमन और काजी साहब है ना वक्त के बहुत पाबंद है अमन वो टाइमो टाइम शादी लगा देते उन्हें होता माग काढा म्हणून पुसलं ते गलत जगा पे पोछा मार रही तुम्हारी असं होत काय कळलं तुम्हाला तो उनो काजी साहेब है ना वो टायमा टायमा को शादी लगा के निकल जाते मग अरे काय मग मग लावला तुम्ही मला तिकडे जायला उशीर होतो मग गाडी काढा मग मग हिला सांगा घरी जायला मी घरी जाणार नाही ही बाय जर घरी गेली नाही गाडी अशी भोंगाट पळवत नितुक नाही कुबुले कुबुले म्हणायची आधी गाडी डायरेक्ट मांडवात देखो माझा पाल्टी वहां है ना मैं दावत खाने को नहीं जा रहा दावत बनाने को जा रहा मुझे वो जो साली है ना उसका जो शक्करपुड़ा था ना तब मैंने ऐसी लजीज बिरयानी बनाई थी ना समझती सब लोगों ने ऐसी उंगलियां चाट चाट के बिरयानी खाई थी लगा लगा। बोले वो शोहर चेंज होगा चलेगा लेकिन बिरयानी वाला चेंज नहीं होना त्याच्यामुळे मी सगळा सामान घेऊन चाललो आहे तिथे टपावर है ना चावल ची बोरी है बघा इकडे मसाल्याचा डब्बा सुद्धा मी आणलेला आहे हॅलो गाईस सर आपण आले सुंदर अशा निसर्ग रम्य ठिकाणी आणि आमची बस इथे नुकतीच थांबलेली आहे हे माझ्या सोबतचे सहप्रवासी आणि मी असं ऐकलं की हे खूप उत्तम शेफ आहे आणि हे खूप उत्तम बिर्याणी म्हणतात बरं यांचा नंबर के बॉम्बिल तेरे कान के नीचे ऐसी नेचर बजाऊंगा ना क्या रिकम बाता कर रही है वो मैं एक्सप्लोरर हूँ ना तो मतलब जो भी मैंने देखी देखी जो भी मैं देखो देखो क्या देखो मत म्हणजे मला प्रवास करताना माझ्या कॅमेऱ्यातना प्रत्यक्षण बंदिस्त करायला खूप आवडतं अरे मग असं मराठीत बोल ना बावली खदान कॅमेऱ्या क्या खैद कर रहा आख्या में खैद कर जिंदगी भर यादे ताजा रहती ये क्या ये मोबाइल का बटन दबाया सब डिलीट हो जाता दादा इसको अंदर बंदिस्त कर जरा इसको कोण घेऊन आले याला उसको मारो गोली अरे तुम्हारे मियाँ बीवी के झगड़े में है ना मेकू देर हो जाएंगी तसलं काय सांगू नको मला तू आधी हिला घरी जायला सांग मी घरी जाणार नाही अरे तुम्हारी औरत है तुम बोलो ना मैं कैसी यार थांब ना तू कळत कसं रे तुला काय चाललं रे तुझं काय 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 हा अरे नवरं बायकोचं भांडण म्हणजे केवढा नाजूक विषय असतो अंग छोडावं लागतं कुत्ते का गाला दबाने के बाद जैसी आवाज आती वैसी आई अब्बी भाऊ तुम्ही लय समजूतदार दिसताय हो जरा समजावा ना त्यांना अरे हे तर कोण आहे ह्या एरियामध्ये माझ्यासारखं समजूतदार तुम्हाला भाऊ म्हणलीस ताई तू आता टेन्शन घ्यायचं नाही मी सगळं बघतोय ए भाऊजा आता अरे काय चाललंय माझ्या बहिणीला घरी काय घेऊन जात नाही कदम वर्ण बुक कॅनिन अजून 1.5 फूट खाली जाल
कळलं का? मधी मधी पडू नका आमच्या नवरा बायकोची भांडणं येते ना. तुम्हाला माहिती का ही बाय काय त्रास देते मला ती? अरे काय त्रास देते माझी बहीण? काय कळलं तुम्हाला? थांबा ही बॅग द्यावा, लई धूळ साचली त्याच्या. अगं राहू दे ती. राहू दे कशी, केवढी धूळ साचली आहे बघा. अरे नाही असू दे नाही बाई, बघ केवढी स्वच्छतेची हे बाई, केवढी काळजी ना. माझ्यासारख्या अनोळखी माणसाची जर केवढी काळजी घेत असेल तर घरच्या माणसाची केवढी काळजी घेत असेल. लय घेते माझी बायको. अरे घरात नुसता पाय ठेवला तरी पायाला कचरा लागतोय, पाणी प्यायला असा गाळा सुचायला का त्याच्या खाली गाळ असतोय. एवढी बाई स्वच्छता असेल तू तिला तर लिघा नाही. अरे पैसे सगळे ओले केले पैसे ओले केलेस तू? काय पैसे ओले केलं? 4 वर्षात हिनं मला अक्कावाला केलाय, आयुष्य ओलं करून टाकलं हिनं माझं पाक. मतलब काय करते माहितीये का? क्या? घरात जी दिसल नसेल ती सगळी भांडी धुवून काढती, सब गावल ती धुवून काढती. तुम्हाला सांगतो बाई काय करते माहितीये का? काय करते? आपण भाजीला फोडणी देतो नाही, भांड्यात तेल टाकलं मग ती अर भांड्यात तेलकाट झालेलं का जातीन धुवून येते. त्या दिवशी रविवारी मटणाचा रस्सा बनवला होता, म्हणलं त्याच्या आईला मटण बनवलंय आज काय खरं नाही. वडूच वाटीत रस्सानं मटण दिलं, चपाती बुडवायच्या आधी वाटी गायब, सगळा रस्सा वाटला आणि मटण धुवून आणून ठेवलं परत. काय आयुष्य आहे माझ? सगळं धुतलेलं खायला घालते बाय. चपाती धुतलेली, भाकरी धुतलेली, भात धुतलेला, पारगिळगिळीत करून टाकला हिनं मला. तुम्ही माझं सांगताय, तुम्ही आयुष्यभर घरामध्ये ते ड्रायव्हिंग करत असतात तेव्हा? हा ते आता काय सवय. सवय? हा तुम्हाला सांगते टकलू भाऊ, बेजारा वाका हो. हे काय करते? अगदी तर काळ काहीतरी लागलंय ते निघत नाहीये. अरे काला नाही वो वो बाल आहे. बे बाल आहे? बंजर जमीन है लेकिन थोड़ी बहुत फसल है उसपे. ये क्या गिल्ला कपड़ा लगा दिए? सर्दा हो जाएगा ना मेरे को? काय हो जाएगा? सर्दी सर्दी जुकाम सर्दा. हाँ फिर बिर्याणी बनाओ क्या? छिका मारते रहो उसमें. अभी तुम्हें सांगते ही माणूस है ना, त्याला जेवणाचं ताट वाढलं ना की असं स्टिअरिंग सारखं फिरवत बसते. मग वरणात भात भाजी सगळा असा लागला होता मग खाते, मग असं गेअर करायला हात करते, सगळा तांब्या वाटी सगळं उडून जाते. तुम्हाला सांगते हो भाऊ, शादी के कपडे ना वो. सॉरी बर का, मागे एकदा माझा भाऊ आला होता वो घरी. आमचं घर कसं लहान आहे ना, तर त्यांना असं आमच्या पाया लगत असं घालून दिलं होतं अंतरून. हा ठीक आहे ना. रात्री झोपत यांनी क्लच दाबला, मुंडी आली ना. मुंडी आई? मानेला पट्टा लावून फिरतोय तू आता. मानेला? मग मानेला होय. वरन 2 बुक्या मारीन आता. तू काय सांगते ग भावाच्या मानच? हा माझ्या मामाला लगा कमरेला पट्टा लावून फिरायला लागतोय तो. मतलब क्या तुमच्यात म्हणजे ठरवलंय का आठवल त्यानं घ्यायच? मेको सब याद है, जिसका है उसने नहीं लिया तो मैं लूंगा फिर. तुम्हाला सांगतो माझा मामा, हा माझा मामा रानात काम करून चिकलात भरून आला होता. हा मग हिनं मामाला बादलीत बुचकाळला, धुवून काढला मामाला माझ्या. बर धुतला ठीक आहे, हा धुतला असेल, धुवून दुरी वाळत टाकला त्याला आणि मागणं पाटाने चिमटा अडकवलाय. अरे गाडी निघालो ना. काय गाडी मिळ जाणार नाही ही बाई गेले. कदम तुम्हाला सांगतो, त्या दिवशी भांड्यात हात घालून बसली होती, काहीतरी धूत होती. म्हणले स्वीटी काय धुतीस ग? म्हणली पाणी धुतीया. अरे पाणी धुतीस भाई तू? ए पाणी धुतीस होय ग? पाणी कलिंगडा गप गुमान घरी जायचं आता. गप गुमान घरी जायचं इथन. मी जाणार नाही घरी, आधी सांगून ठेवते. ओ भाऊ इकडं बघा. थांब पक्का कल रे, तो जाणार नाही दुनिया में. आईसा कुठला बी साबण नाही जो ऐसा धुवू सके.
Actually, these guys is absolutely right. Because dust is, but there is something. So, स्वच्छता अभियान. ये बाबू, तू जीप बाहर कर. जीप बाहर कर. ओ. अब आजूबाजूला लाइट पंपल पड़ लेती है. तीन लाइट नहीं है भाई. शू. हाथ तो दे. ओ भाभी. ओ भाभी. बाद में ना उसको खंगाल खंगाल के निचोड़ निचोड़ के धो डालो, लेकिन अभी गाड़ी निकालो तुम. मेरा घर ही जाला संग. अरे क्या घर को जाने को बोलो, उधर नहीं गया ना मैं तो मेरे को धोपट डालेंगे, उधर निकाह शुरू होगा होगा ना. अरे घबरा, शुरू नहीं जाले ना तू. इकडे माझ्या बहिणीचं आयुष्य तो सगळं पार वाटळ होऊन चाललं, तुझं काय चाललंय? अरे क्या चल रहा तेरे को, वक्त की नजाकत समझ रही के रे मेरे को? अरे उधर उनका पत्ता नहीं हिलेगा ना, इधर चावल की बोरी इधर है. ये देख, ये इधर है ना, ये मसाले का डिब्बा है. ये मसाले का मैं क्या अचार डालू क्या अभी? अरे ले काड़ है एक नहीं है क्या? मैं स्वच्छता पाई जूती ने क्या क्या स्वच्छता मसाला. अरे मसाले में ढस ढस पानी डाल दिया ना इसने. औरत है कि मटन की दुकान है ये? इधर दिमाग की जगह क्या भतरे है क्या? ए जा इला गबस माया भाई को लगाय बोलाइस नहीं. ए क्यों खाली? अरे क्या क्यों खाली? वो सुन दे तू ते उसको भाई यहां से. अब मसाला के मसाले का क्या करूंगा मैं? एक मिनट ये तो दे रे. अरे क्या करो स्वच्छता अभियान मस्त मस्त. सिद्धू काय म्हणशील? आधी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायच्या आधी सेटिंग डिपार्टमेंटचं एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. म्हणजे एसटी ज्या पद्धतीने ती लाल परी, आणखीन एक काहीतरी सौंदर्य आलं या स्टेजला, ही लाल परी या स्टेजवर आहे कमाल वाटतं. आणि त्याचं मॅनरिझम म्हणजे जे डिटेलिंग आहे ना, म्हणजे ड्रायव्हर उडी मारूनच उतरतोय आणि कंडक्टर आपला आरामशीर उतरतोय वगैरे सगळं खूप छान होतं. सगळ्यांचं ट्युनिंग खूप छान होतं, म्हणजे एक टायमिंग वाईज कमाल होता तुम्ही. आणि एकदम मी म्हणतो की साफ सुथरा एकदम स्वच्छ परफॉर्मन्स होता तुमचा, खूप छान मस्त मजा आली. क्या बात आहे. थँक्यू सो मच गाइस.